प्यारे दोस्तों, प्यारे बच्चों, आदाब। आप लोग कैसे हैं? ठीक है ना? पिछले क्लास में हमने एक गीत, एक नज़म पढ़ा, ले दुनिया के रखवाले, याद है ना? आप लोग अच्छी तरह यह नज़म सुनाया। വ്യത്യസ്തമായ ഈണങ്ങളിൽ, വ്യത്യസ്തമായ രീതികളിൽ നിങ്ങളിൽ പലരും ഈ പാട്ട്, ഈ നസം പാടി. ബച്ച സുനിയേ. യേ സംസാര ബനാനേ വാലേ സൂരജ് കോ ചംകാനേ വാലേ ഹാത്ത് സേ ഫൂലേ ഉകാനേ വാലേ ദരിയാവോ കോ ബഹാനേ വാലേ मेरी खालिक मेरी आका हंसता हंसता चांद निकाला टंडी टंडी किरणों वाला करता है रातों को उजाला माँ की मोहब्बत बाप का साया मैंने तेरी करम से पाया भाई बहन का प्यार दिखाया कैसा अच्छा रिश्ते बनाया मेरी खालिक मेरी आका अच्छा लड़का मुझको बनाना सीधा रिश्ते मुझको चलाना जिसने कहा है तेरा माना बच्चों, दुनिया के रखवाले कौन है? दुनिया के रखवाला ई लोकते संरक्षिक्कुन्नवनारा? जी खुदा, ले देवम। हमारे ये नज़म एंगने इल्लदाने, ये बोलिए जी, ये दुआया नज़म है, ये दुआया नज़म है। किससे बात करता है? किससे आरोड़न है? जी खुदा से। ले खुदा से दुआ मांगता है, खुदा से बात करता है। क्या क्या पूछता है इस दुआ या नज़म में? क्या क्या है बोलिए जी? हमको देखें, ये संसार बनाने वाले, सूरज को चमकाने वाले, क्या है संसार? ये संसार, ये आलम बनाने वाला कौन है? खुदा। खुदा को पुकारता है ये संसार बनाने वाले, ये लोगते निर्मिचवने। जी सूरज को चमकाने वाले, सूरज आसमान में सूरज होती है, जी सूर्यन, सूरज को चमकाने वाले, सूर्यने प्रकाशिप्पिक्कुन्नवने। जी खाक से फूल उगाने वाले, खाक से फूल उगाने वाले, खाक क्या है? मिट्टी। जी मिट्टी से फूल उगाने वाले, मिट्टी से पौधा बाहर आती है और उस पर क्या होती है? फूल। ले मणिल निन्ने चेड़ी उयरुन्नु, आ चेड़ी लंदुंडावुन्नु पूकल उंडागुन्नु। कौन बनाता है? खुदा। खुदा से दुआ मांगता है, ये क्या है? खाक से फूल उगाने वाले, मणिल निन्ने पूकल उंडाकुन्नवने, मुळप्पिक्कुन्नवने। दरियाओं को बहाने वाले, दरिया आपको मालूम है ना, नदी, नदियों को बहाने वाले, नदिगळे पुझगळे ओळुक्कुन्नवने।
ये शेर खुदा को पुकारता है अल दैवते पल विशेषण पर मेरे हालिक मेरे आका हस्ता हस्ता चांद निकाल मेरे हालिक എൻ്റെ ഹാലിഖ് എൻ്റെ ദൈവമേ എൻ്റെ സ്രഷ്ടാവ് മേരെ അക്കാ എൻ്റെ യജമാനനെ ഹസ്താ ഹസ്താ ചാന്ദ് നിക്കാല ചാന്ദ് ആപ്കോ മാലൂമേ നാ ചാന്ദ് ദിൻമേ സൂരജ് ഹോത്തി ഹേ രാത്മേ ചാന്ദ് ഹോത്തി ഹേ ഹസ്താ ഹസ്താ ചാന്ദ് നിക്കാല അല്ലേ ചിരിക്കുന്ന കുഞ്ചിരിക്കുന്ന ചന്ദ്രനെ പുറത്ത് കൊണ്ടുവന്ന ദൈവമേ ടണ്ടി ടണ്ടി കിരണവും വാല ये चांद कैसा है एने टंडी टंडी किरणों वाला अल ना तनुत किरण चांद और करता है रातों को उजाला चांद रातों को उजाला करता है अल चंद्रन रात रात्र प्रकाशिपू अ चांदे सृष्टि खालिख अगला लाइन क्या है माँ की मुहब्बत बाप का साया मैंने तेरे करम से पाया माँ की मोहब्बत मोहब्बत क्या है स्नेहम माँ की स्नेहम और बाप का साया बाप का तनल मैंने तेरे करम से पाया ये खुदा तेरे करम से मुझे माँ की मोहब्बत मिला और बाप का साया मिला ले നിൻ്റെ ഔദാര്യം കൊണ്ടാണ് ഈ മാതൃസ്നേഹവും പിതാവിൻ്റെ തണലുമൊക്കെ എനിക്ക് കിട്ടിയത് ദൈവമേ ഭായി ബഹൻ കാ പ്യാർ ദിഖായ ഏ ഹാലിഖ് തൂനെ മുജേ ഭായി ബഹൻ കാ പ്യാർ ദിഖായ അല്ലേ സഹോദരി സഹോദരന്മാരുടെ സ്നേഹം എനിക്ക് കാണിച്ചു തന്നു നീ ദൈവമേ കേസ അച്ഛ രിഷ്ടബനായ അല്ലേ എത്ര നല്ല ബന്ധം എനിക്ക് വേണ്ടി ഉണ്ടാക്കി ഏ ഹാലിഖ് ഏ ഹുദാ मेरे खालिक मेरे आका मेरे खालिक मेरे आका अच्छा लड़का मुझको बनाना मुझको अच्छा लड़का बनाना എന്നെ നല്ല കുട്ടിയാക്കണം मेरे खालिक ये खुदा सीधा रास्ता मुझको चलाना मुझको सीधा रास्ता पे अच्छा रास्ता पे चलाना നല്ല വഴിയിലൂടെ യഥാർത്ഥ വഴിയിലൂടെ സൽപാന്ധാവിലൂടെ എന്നെ നടത്തണം ജിസ്നി കഹാ ഹേ തേരാമാന നിന്നെ അനുസരിക്കുന്നവർ പറഞ്ഞ ആ നല്ല വഴിയിലൂടെ ആ സൽപാന്ധാവിലൂടെ മുജുക്കോ ചലാന ജി ബച്ചോ കേസെ ഹേ യേ നസം ഏക അച്ഛ ദുആ ഹേ ദുആ യേ നസം ഹേ ആപ് ലോഗ് ബി ഖുദാ സേ ദുആ മാംഗ്തേ ഹേ നാ ജി ബച്ചോ ഇസ് നസം മേ आपको पसंदीदा शेर कौन सा है ऐद शेर आदलू इष्टपेट शेर आपको मालूम है ना रु वाणलो नम षेर पर रु वाणुष्टपेट बोलिए कौन सा जी सबसे अखीर अवसानते रु वाणो ओके जी मेरे खालिक मेरे आका अच्छा लड़का मुझको बनाना सीधा रास्ता मुझको चलाना जिसने कहा है तेरा माना अल बच्चो इस शेर का मतलब क्या है मतलब आपको मालूम है ना क्या है मतलब हाँ आशय अल आशय इस शेर का मतलब हम कैसे लिखेंगे नमक एलदा पहला क्या बोलना जी ये कौन से नज़म से लिया गया है ले ऐद पद्यतिल निन्नेडुत्तदान एन्नु परयणम जी ये शेर दुनिया के रखवाले से लिया है ले ये शेर ദുനിയാ കെ രഖവാലേസെ ലിയാ ഹെ ഓക്കെ ഇതെങ്ങനെയുള്ള ഷേറാൻ നസം എങ്ങനെയുള്ള നസമാൻ ജി അപോലെ ദ്വായ നസം
ये दुआ या नज़म है। पहला क्या लिखा, यह शेर दुनिया के रखवाले से लिया है, ये दुआ या नज़म है। इसमें शायर कहता है, इसमें शायर कहता है कि मेरे खालिक मेरे आका। जी एक दुआ है ना, एक प्रार्थनायाणलो, खुदा को पुकारता है, मेरे खालिक मेरे आका मुझको अच्छा लड़का बनाना, मेरे खुदा मुझको अच्छा लड़का बनाओ। ले एंदे सृष्टावे दैवमे एन्ने नल्ल कुट्टियाक्केणमे एन्नोरु दुआयाण इविडे परयुन्नत। जी और मुझको सीधा रास्ता चलाना, जिसने कहा है तेरा माना, मुझको अच्छा रास्ता पे चलाना, ले നിന്നംഗീകരിക്കുന്നവർ പറഞ്ഞ ആ നല്ല വഴിയിലൂടെ, യഥാർത്ഥ ബാന്ധാവിലൂടെ എന്നെ നടത്തണം അല്ലേ, മുജിക്കോ മുജേ അച്ചാ രസ്താപ്പേ സീധാ രസ്താപ്പേ ചലാവോ, മുജിക്കോ അച്ചാ ഓർ സീധാ രസ്താപ്പേ ചലാവോ ഏ ഹുദാ। ജി ഇങ്ങനെയാണ് മത്തുലബ് എഴുതുക, ഓക്കെ। ഇസി തരഹ ഹോതോ മേ ആപ് ലോഗോ സേ കഹതാ ഹൂ കേ ആപ് ലോഗ് ആപ്കേ പസന്ദീദാ ശേർ കേ മത്ലബ് അപ്നേ അൽഫാസ് മേ ലിഖിയേ। നിങ്ങൾ ഈ ദുആ നസമിൽ നിന്ന് നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടപ്പെട്ട രണ്ട് വരികൾ എടുത്തുകൊണ്ട് അവയുടെ മഫ്ഹൂം, അവയുടെ മത്ലബ്, ജി നിങ്ങൾക്കിഷ്ടപ്പെട്ട രണ്ട് വരിയുടെ ഒരു ഷേറിൻ്റെ മത്ലബ് നിങ്ങൾ ഒന്ന് എഴുതി നോക്കൂ। ജി യെ ലിഖകർ ആപ് ലോഗ് അപ്നെ ടീച്ചർക്കോ ഭേജ് ദീജിയെ, എന്നിട്ട് നിങ്ങൾ ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കണം। ഓക്കെ, ശുക്രിയ, ഖുദാ ഹാഫിസ്।